पंचांगानुसार गणरायाची स्थापना होते. अधिक मासाचं जेव्हा वर्ष असतं तेव्हा एक महिना आधी गणरायाचं आगमन हे केसरीवाड्यात होतं. नेहमीप्रमाणेच आनंदाच्या वातावरणात, मंगलमय वातावरणात हे हा गणेशोत्सव साजरा होणार आहे. निर्णय कार्यक्रम, स्पर्धा आयोजित केल्या गेल्या आहेत, मनोरंजनाचे कार्यक्रम आयोजित केले गेलेत, व्याख्यानं आयोजित केली. जी केसरी गणेशोत्सवाची जी परंपरा राहिली आहे त्याच उत्साहात हा कार्यक्रम पूर्ण हा गणेशोत्सव साजरा होणार आहे. विसर्जन मिरवणूक मात्र आम्ही सगळ्यांच्या बरोबर काढतो, ती आपली पुण्याची एक ओळख राहिलेली आहे आणि एक अख्खं देश त्याच्याकडे बघत असतं, त्यामुळे ती परंपरा तशीच चालू राहावी. त्यामुळे विसर्जनाला मात्र सगळेजण एकत्र सर्व गणेशाच्या सर्व मंडळांबरोबर केसरी गणेश उत्सव गणरायाचं सुद्धा विसर्जन होतं.